लॉकडाउन से काय नियम आते म्हणजे लॉकडाऊनचे नियम जे म्हणतो ते की सॅटरडे संडे आम्ही फक्त बंद करू. आता मी जेव्हा पुन्हा बोलेल तर की काय शेड्यूल आपल्याला मिळालेला आहे करोना करून की आम्ही सॅटरडे संडेला ही येणार आहे औरंगाबादला, हे जे विचित्र प्रकारचे हे घेतलेलं आहे. पण टीके न्यूज असा रहसा जो नजर आहे की फक्त मास्क घालायचे आहे आपल्याला, ते मास्क घालण्याची सोय आपण टाका, आपल्याला कुठल्याही प्रकारचा आपला लॉकडाऊन होणार नाही. तुम्ही मास्क नाही घालत म्हणून काय आहे की अधिकाऱ्यांना वाटतं हे बघा हे मास्क घालत नाही आणि यांच्यामुळे हे चाललेलं आहे, तर तुम्हाला लॉकडाऊन नाही पाहिजे. तर तुम्ही फक्त आणि फक्त मास्क लावा आणि जितकं प्रिकॉशन घ्यायचं ते प्रिकॉशन्स घ्या. लॉकडाऊन हे सोल्युशन नाही आहे. लॉकडाऊनचे नियम तुम्हाला मान्यच नाही. लॉकडाऊनचे काय नियम आहे म्हणजे लॉकडाऊनचे नियम जे म्हणतो ते की सॅटरडे संडे आम्ही फक्त बंद करू. आता मी जेव्हा पुन्हा बोलेल तर की काय शेड्यूल आपल्याला मिळालेला आहे करोना करून की आम्ही सॅटरडे संडेला ही येणार आहे औरंगाबादला, हे जे विचित्र प्रकारचे हे घेतलेलं आहे. पण काय आहे की त्यांना असं वाटत असेल. मी काही वेळा पूर्वीच डिव्हिजनल कमिशनर सुनील केंद्रेकर साहेबांशी बोललो, एक तास त्यांच्यासोबत बसलो आणि चर्चा केली की हे जे तक्रार माझ्याकडे येत आहे की अनेक फॅमिलीज माझ्याकडे येत आहे की साहेब आमचं लग्न आहे 3 दिवसानंतर आम्ही काय करणार आहे. त्यांनी सगळे पैसे दिलेले आहे मॅरेज हॉलला खाण्यापिण्यासाठी, सगळं त्यांची तयारी झालेली आहे. मी म्हटलं की त्यांना द्या ना, 100 लोकांची 50 लोकांची द्या, पण असा निर्णय घेऊ नका की डिक्टेटर सारखं असमे की नाही. आता कलेक्टर आणि कमिशनर आणि यांनी सांगितलेलं आहे की हे डिक्टेटरशिप नाही आहे, हे डेमोक्रॅटिक कंट्री आहे आणि त्यामध्ये सगळ्यांना तुम्ही सोबत घ्या, लोकप्रतिनिधींना घ्या. आम्ही तुम्हाला सांगू की साहेब हे लोकांचे हे प्रश्न आहे, तुम्ही त्याला कन्सिडर करा आणि जे निर्णय आम्ही समर्थ करतो. त्यामध्ये लोकप्रतिनिधींना बोलवलं नव्हतं असं तुमचं म्हणणं? नाही, कोणालाही बोलवलं गरजेचं होतं 100%. काय आहे की जितकं लोक आम्ही ही 20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यांना असं वाटतं की साहेब तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं आहे ना, आता आमच्या घरी लग्न आहे आणि ते म्हणतो की नाही लग्न नाही करायचं, हे जे मला बोलू शकतो ना ते अधिकाऱ्यांना बोलू शकत नाही कारण ते ऍक्सेसिबल नाही आहे. आता त्यांची जबाबदारी आहे आणि मी या लोकांच्या वतीनेच त्यांना सांगणार होतो की साहेब असं असं आहे, लोकांना त्रास होत आहे, गरीब लोकांच्या पोटाचा काय आपण निर्णय घेणार आहे. तुम्ही लॉकडाऊन केल्यानंतर कुठे का, तुम्ही लॉकडाऊन चा निर्णय घेणं खूप सोपं आहे आणि तुम्ही हे अपेक्षा करते काय एनजीओ त्यांना पोट भरतील, एनजीओ वाले एक राजनैतिक पार्टीवाले त्याच्यासाठी तो काही जेवणाची व्यवस्था करतील. तुम्ही निर्णय घेणार असेल तर तुम्ही त्यांची जेवणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी तुमचीच आहे आणि तुम्ही हे करणार असेल तर तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्ही आलं तर नक्की सगळं प्रतिबंध जे जे प्रिकॉशनरी मेजर्स करता येईल ते सगळं प्रिकॉशनरी मेजर्स घेऊन आम्ही हे करणार आहे. आम्हालाही सहकार्य करायचे आहे पण हे गोरगरिबांच्या बाबतीत कोणीतरी विचार करायला पाहिजे आमची हे. खबर राजनीति की हो या प्रशासन की, हम लेकर जाएंगे आपको हर खबर की तय तक, क्योंकि मैं रहीम खान आपको देने आ रहा हूँ 10 तक.